सकाळी येता आलं नाही अशा काही बाबी आहेत. तीन चार डॉक्टर इथं मीटिंगला आज आले होते, ज्यांचे नंबर आले त्यांची नावं आली आणि त्यांनी वॅक्सिन घेतलं. त्याच्यात दोघांनी सांगितलं, तिघांनी सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट जाणवला नाही. एकानी सांगितलं की मला थोडासा ताप आलेला होता, मी त्या ताप कमी होण्याची गोळी घेतली. दुसऱ्या दिवशी थोडंसं मला असं कणकण आल्यासारखं झालं, पण तिसऱ्या दिवसापासून मी ठणठणीत बरा झालो. असं चौघांनी आपली मतं त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. अर्थात हे सगळं ॲपच्या बाबतीमध्ये पूर्ण देशाच्या स्तरावरची ती ॲप असल्यामुळं काही अडचणी येतात. कुठल्याही नवीन ॲप आणल्यानंतर काही प्रश्न निर्माण होतात असं सगळ्यांच्याच लक्षात आलं. काही दिवस झाल्यानंतर ते सुरळीत चालेल आणि पुढच्या गोष्टी घडतील. पण खाजगीमध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल आणि तिसरं बहुतेक नोबेल हॉस्पिटल या चौघांनाच परवानगी मिळालेली आहे. बाकी ज्यांचं म्हणणं की आम्ही पण तुम्हाला एकंदरीत करोनाच्या काळामध्ये सहकार्य केलेलं आहे, आमचेही नावं त्याच्यामध्ये आली पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे. आणि त्याबद्दल आम्ही केंद्राशी संपर्क साधून ज्यावेळेस VC द्वारे प्राईम मिनिस्टरशी मुख्यमंत्री बोलत असतात, तिथं आमचे सार्वजनिक आरोग्यमंत्री टोपे हजर असतात, त्यांच्या आणि आपल्या सार्वजनिक आरोग्य सचिव डॉक्टर व्यास हे ऑल इंडियाच्या कमिटीवर आहे, त्याच्यावर त्यांच्या पण ही गोष्ट लक्षात आणून दिली जाईल आणि त्याच्यातनं सुधारणा करून घेतल्या जातील. आता लोकांचं असं म्हणतं का, एकूण रिव्ह्यूमध्ये असं लक्षात आलं का की लोक घाबरत आहेत किंवा लोकांना नाहीच सुरू झालं. आता पहिल्या टप्प्यामध्ये डॉक्टर्स, पॅरामेडिकल फोर्स, त्याच्यानंतर तुमच्या नर्सेस, त्याच्यानंतर पोलीस, हे असं ह्या वर्गाला आपण घेतो आहे. परंतु त्यामध्ये काही काही डॉक्टरांनी मात्र वेगळं मत व्यक्त केलेलं आहे. ते म्हणतात अजून आम्ही थांबतो, जरा इतरांचं काय होतं ते बघतो आणि मग आम्ही घेतो. सोशल मीडियावरती सारखी चर्चा नाही नाही, त्याच्यामध्ये शेवटी त्याला केंद्राने मान्यता दिली. ज्यावेळेस केंद्र सरकार मान्यता देतं, आज प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जीवाशी तो महत्त्वाचा प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे खूप विचारांतीच त्यांनी हा निर्णय घेतला असेल. सिरमची एक लस आहे आणि दुसरी भारत बायोटेक त्यांची एक लस आहे, त्याच्यात ती पण चर्चा सुरू झाली कुठली लस घ्यायची. परंतु मला असं वाटतं की बाबा ह्याच्यात कारण नसताना समज गैरसमज पसरू नये. आपल्याला हे करोनाचं संकट लवकरात लवकर आपल्या भागातनं, आपल्या राज्यातनं, देशातनं हद्दपार करायचं. लोकांमध्ये सुद्धा अशी कमेंट आहे की पुढाऱ्यांनी आधी घ्यावं, ते घेऊन दाखवावं. आम्हाला ज्यावेळेस लस घ्यायची परवानगी मिळेल त्या दिवशी आम्ही घेऊ. अजून आम्ही डॉक्टर नाही आहे, पॅरामेडिकल फोर्समध्ये मोडत नाही, आम्ही नर्समध्ये मोडत नाही, आम्ही पोलीसमध्ये मोडत नाही. ज्यावेळेस आदेश येतील की बाबा आता ह्यांनाही घ्यायची, ह्यांनी पण घेतली पाहिजे, त्यांनाही परमिशन आहे, ती परमिशन मिळाली की लगेच लस घेऊन तुला सांगू की मी आज लस घेतली. आतापर्यंत मी कालच अतिशय विस्तृतपणे सिरमला काय झालं ते सगळं सांगितलं. आज 3:55 मुख्यमंत्री त्या ठिकाणी येत आहेत, त्यांनी पण एक अर्धा तास सिरमला दाखवलेला आहे, ते पण तिथं स्वतः व्हिजिट देत आहेत. ती व्हिजिट झाल्यानंतर तेही कदाचित तुमच्याशी, कदाचित मला माहीत नाही कारण माझ्याशी संपर्क झाला नाही, परंतु ते कदाचित बोलतील. आणि काल जे जे काही घडलं, मी जे जे पाहिलं, ते सगळं मी आपल्याद्वारे राज्यातल्या जनतेला सांगण्याचा आणि आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज सकाळपासून ऑडिट म्हणजे जे फायरच्या संदर्भातलं असतं, त्या वेगवेगळ्या गोष्टी तिथं सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला कळेल. आपल्याला काही लपवाछपवी करण्याचं काही कारण नाही. जी वस्तुस्थिती असेल, कशामुळं घडलं, शॉर्ट सर्किटमुळं घडलं, काय तिथं वेल्डिंग चालू होतं म्हणून घडलं, का आणखीन कशामुळं कुणी बिडी काडी ओढली म्हणून घडलं, ते सगळं इतंभूत सांगितलं जाईल. शेवटी अशा गोष्टी कुठं लपवण्याचं काहीच कारण नाही. आणि आज पण मग अशी बातमी आली होती, नाशिक महानगरपालिकेच्या पण विरोधी पक्षाच्या चेंबरला आग लागली होती. परंतु मी आत्ता आयुक्तांशी बोललो तिथले, ते म्हणले दादा आता संपूर्ण सगळं कंट्रोलमध्ये, थोडंसं सोफा आणि फर्निचर जळालं
बाकीचं काही कुठलं काही महत्त्वाची दुर्घटना घडलेली नाही. आता तिथं माणसं काम करत होती आणि त्यांनी ते लगेच लक्षात आणून दिल्यानंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या आणि संपूर्ण आग आटोक्यात आणली गेली. नाही तिथं जो ज्याचा आज पेपरला आलाय तो जो भाऊ म्हणजे ज्याचा सक्का भाऊ गेला तो तिथं काम करत होता तो उत्तर प्रदेशमधला. त्यांनी सांगितलं की दादा मी लगेचच बाहेर आलो, ती दोघं डकमध्ये होती, ती डकमध्ये असल्यामुळं त्यांना कदाचित लवकर बाहेर पडता आलं नाही आणि त्याच्यातनं प्रचंड धूर झालेला होता, काही दिसत नव्हतं, म्हणजे गुदमरल्यासारखं होत होतं. म्हणून आम्ही धडाधड उड्या मारल्या आणि आम्ही बाहेर आलो. पण त्याच्यात पाच लोक, तीन जणांचे तिथं तीन कॉन्ट्रॅक्टर होते वेगवेगळे, एका कॉन्ट्रॅक्टरची दोनच माणसं काम करत होती, ती दुर्दैवाने दोघंही गेली. एका कॉन्ट्रॅक्टरची जवळपास 20 माणसं काम करत होती, परंतु त्याच्यातनं दोन गेले आणि एका कॉन्ट्रॅक्टरची आणखीन काही माणसं काम करत होती त्याच्यातला एक गेला, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. मोलमजुरी करणारेच होते, पगार पण त्यांना फार काही नव्हता, कोणाला 20,000 22,000 10,000 10,500 असा पगार होता. गरीब आणि मध्यमवर्गीयातले हे सगळेजणं 5-6 जणं होते, त्याच्यातले काही जणांचं लग्नही झालेलं नव्हतं, दोघांचं लग्न झालेलं होतं. मी कालच सांगितलं की राज्याचे प्रमुख स्वतः येत आहेत, ज्यावेळेस प्रमुख येतात त्यावेळेस ते त्याच्याबद्दल बोलतील. पण 25 लाख रुपये सिरम इन्स्टिट्यूटने प्रत्येक कुटुंबियांना जाहीर केलेले आहे. एकूणच सगळ्या इंडस्ट्रीमधल्या फायर ऑडिटचा प्रश्न निर्माण झालेला आहे, MIDC असेल किंवा सगळ्या पट्ट्यामध्ये, त्या संदर्भामध्ये नाही नाही ह्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीच्या ठिकाणी झालं म्हणजे सगळीकडे प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. जेतोय आपल्या फायर ऑडिट करून घेऊन फायर आग प्रतिबंधकच्या संदर्भातली जी काळजी घ्यायला पाहिजे ती सगळी घेतात. काल सिरम इन्स्टिट्यूटमधले पण स्प्रिंकलर चालू झालेले होते, ते बारके मायक्रो स्प्रिंकलर म्हणा किंवा काय म्हणा ते चालू झालेले होते, पण आग मोठी होती आणि तिथं जे काही साहित्य पडलेलं होतं, तिथं जे काम चाललेलं होतं, त्याच्यातनं आग लवकर भडकली आणि त्यामुळं हे कालचं सगळं घडलं. परंतु त्याच्यातनं ऑडिट झाल्यानंतरच स्पष्ट चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. पुणे फायर ब्रिगेडमध्ये जवळपास 5,500 का वेगवेगळ्या प्रकारे अशा चढ उतार होत असतात, वारं बदलतं तसं काही जण बदलत असतात. मागं आमच्यातलेच अनेक जण आम्ही सरकारमध्ये होतो, नंतर आमचं सरकार गेल्यानंतर काहींनी तिकडं उड्या मारल्या तिकडं गेले, ते जे काही इकडं जातात तिकडं जातात त्यांना पक्ष निष्ठा ध्येय धोरणं ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्याच्यातनं कदाचित त्यांचं एक ध्येय असेल की आपल्या प्रभागातली आपल्या वॉर्डातली कामं व्हावीत. आणि मग कामं कशी होणार, तर रुलिंग पार्टीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आपली कामं होतील. आणि मागच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदींचा झंझावात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला. त्या एकट्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार ह्या भारतामध्ये आलं आणि त्याच नेत्याच्या नावाखाली अनेक राज्यही त्यांच्या ताब्यामध्ये गेली, तशा अनेक महानगरपालिका पण गेल्या. आता थोडीशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळं बदललेली आहे. त्याच्यामुळं जर कुणी आपल्या प्रभागाचा आणि वॉर्डाचा विकास व्हावा म्हणून गेलेले असतील तर ते आता वेगळा विचार करतील की बाबा आता कदाचित बदल होईल तर आपण पण त्या पद्धतीनं काही निर्णय घ्यावा विकासाच्या कामाच्या बद्दल. वेगळा त्यांचा काही स्वार्थ नाही, पण विकास पक्षनिष्ठा हे सगळं का बेरजेचं राजकारण करायचं असतं, इलेक्टिव्ह मेरिट बघायचं असतं आणि लोक निवडून आणायची असतात. निवडून आल्यानंतरच तिथं सरकारमध्ये महानगरपालिकेत जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीत काम करता येतं, नाहीतर नुसतंच विरोधी पक्षात ओरडावं लागतं. हो मला पण ती न्यूज पाहायला मिळाली, मला पण ते बघायला मिळालं. खरं तर हा फार विचार करणारा गोष्ट आहे. मी तर ती कंप्लेंट मागं घेतल्यानंतर
आमचं शक्ती म्हणून जो नवीन कायदा येतो त्याबद्दल पण फार बारकाईनं विचार करण्याची गरज आहे. आता जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आम्ही ते दिलेलं आहे, पण तुम्ही पहा काही दिवसापूर्वी ती बातमी आल्यानंतर सगळीकडे ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. एखादा राजकीय व्यक्ती राजकारणामध्ये काम करायला लागला, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागला, तर त्याला काम करत असताना त्याचं नाव लोकांच्या मध्ये चांगलं होण्याच्या करता प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, बरेच दिवस घालवावे लागतात. पण जर असं कुणी आरोप केला तर एका झटक्यात त्या व्यक्तीची बदनामी होती, लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, विरोधक हा मुद्दा लगेच हाताशी धरतात, कुणी विरोधक असू द्या, आज ते आहेत मागं आम्ही होतो, ते त्याच्यावर बोट ठेवतात, महिला संघटना आंदोलन करायला सुरुवात करतात आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. आता ज्यांनी ज्यांनी तशा प्रकारच्या मागण्या केल्या, जे काही धनंजय मुंडेंच्या संदर्भातली वक्तव्य पूर्ण माहिती न घेता केली, त्याला जबाबदार कोण, त्याला कोण उत्तर देणार? आज एक तरुण नेतृत्व धनंजयच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून काम करण्याची संधी दिली, त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते मोठ्या मतांनी निवडून आले. पंकजा मुंडेंच्या सारख्या एका कॅबिनेट मंत्र्यांचा त्यांनी पराभव केला आणि असं असताना आघाडीच्या सरकारमध्ये पवारसाहेबांनी पक्षाने त्यांना एक महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली, ते त्यांचं काम करत होते. एक बहुजन समाजामधनं पुढं आलेला एक सहकारी आणि त्यांना मात्र अक्षरशः 5-7 दिवस त्यांच्यामध्ये शेवटी कुटुंब सगळं अडचणीमध्ये येतं, ते डिस्टर्ब होऊन जातं, घरातले वडीलधारी लोक डिस्टर्ब होऊन जातात, ह्याला कोणी वाली आहे का नाही? आज त्यांनी पहिल्यांदा आरोप केला, नंतर काल वेगळं स्टेटमेंट करून ती केस मागं घेतली. त्या ठिकाणी त्यांना जे योग्य वाटतं ते केलं. त्या प्रत्येक वेळेला प्रत्येकाने आपापल्या सद्विक बुद्धीला स्मरूनच काम करायचं असतं, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण जे 7-8 दिवस जो भयंकर त्रास सहन करावा लागला, त्याच्यात पक्षाची पण बदनामी होती. शेवटी सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने का त्यांचा राजीनामा घेतला नाही? आमचे राष्ट्रीय नेते पवारसाहेबांना पण प्रश्न विचारले गेले, जयंतरावांना विचारले गेले, आम्हा लोकांना विचारले गेले. आम्ही उत्तर जर वेगळ्या पद्धतीनं दिलं तर हे पाठीशी घालताय. आम्ही एवढंच म्हणत होतो की संपूर्ण चित्र पुढे येऊ द्या, स्पष्ट काय तो तपास पोलीस यंत्रणेकडनं आल्यानंतर त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर जरूर पक्ष ॲक्शन घेईल, पण तथ्य नसेल तर एखाद्याची बदनामी करणं, एखाद्याला जनमानसामधनं उठवणं हे पण योग्य नाही. ह्याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. त्याच्या आधी देखील आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष, त्याची पण बदनामी करण्यात आली. राष्ट्रवादी युवकांच्या अध्यक्षाची अशा पद्धतीनं त्यांनी विनयभंग केला म्हणून केस दाखल करण्यात आली आणि नंतर ज्यांनी केस दाखल केली त्यांनी कुठल्या सदनिका फ्लॅट देखील दाखवू शकले नाही. त्याच्यानंतर काही त्यांचं कुठलं संभाषण नाही, काही नाही. हे जे काही प्रकार चालले, 1 वर्ष संभाषण नाही. सगळे आम्ही फोन चेक केले, आम्ही डिपार्टमेंटला सांगितलं, अजिबात काही ह्याच्यामध्ये हायगाय करायची नाही, संपूर्ण वस्तुस्थिती पुढं आली पाहिजे. ते म्हणले ह्या दोघांचा कधी फोन 1 वर्षामध्ये झालेला लक्षामध्ये आला नाही. पण तोपर्यंत ब्रेकिंग न्यूज म्हणून त्यांची बदनामी झाली, पक्षाची पण बदनामी झाली. काही काही लोक वेगळी चर्चा करतात ज्यांचा राजकीय पक्षाशी संबंध नसतो, त्यांना असं वाटतं की हे सगळे राजकारणी लोक असेच आहेत. म्हणजे ठीक आहे, काही लोक चुका करत असतील, परंतु त्या चुकांची किंमत काही सगळ्यांनीच मोजायची का? आणि आताही हा जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये कुणी कोर्टामध्ये हायकोर्टात जायची भाषा करत होतं, कोण आणखीन कुठं जायची भाषा करत होतं, हे जी काही घाई होते आणि त्याच्यातनं एखाद्याचं पूर्णपणे त्याला नामहरण केलं जातं, हे निश्चितपणे विचार करणारी बाब आहे. सगळ्याच राजकीय नेत्यांनी पक्षांनी ह्याच्यामध्ये कुणावरच अशा प्रकारचं, म्हणजे आज आम्ही सरकारमध्ये असू, आज आमच्याच पक्षाच्या 2-3 सहकाऱ्यांच्यावर अशा प्रकारचे ॲलिगेशन झाली,
आता त्या दिवशी आमची मीटिंग झाली तेव्हा तर तुम्ही सगळ्यांनी बातम्या वाचल्या, आता राजीनामा घेणार, आता राजीनामा घेणार. परंतु त्याच वेळेस भाजपचे उपाध्यक्ष माजी आमदार कृष्णा हेगडे त्यांनी स्टेटमेंट केलं, मनसेच्या एका नेत्यांनी स्टेटमेंट केलं, एअरलाईन्सच्या एका ऑफिसरनी स्टेटमेंट केलं. आणि मग ते स्टेटमेंट आल्यानंतर थोडंसं ते शांत व्हायला मदत झाली. तरी देखील काहींनी सोमवारी मोर्चा काढायचा ते काढले, आंदोलन करायचे ते केले, आणि तुम्ही दाखवलं की बाबा ह्या काय हे मोर्चा का आंदोलन करतायत. परंतु त्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घूम जाव, अरे कशाचं घूम जाव, आता काय आज बातमी लावणार, आता काय झालं, कुणाचं घूम जाव. नाही हो का, मी माझं अजून मी कुणाशी माझं धनंजयशी पण बोलणं झालं नाही, कारण मी सकाळीच आज लवकर सर्किट हाऊसला 7 वाजल्यापासून माझ्या मीटिंग होत्या. आत्ता काल पण रात्री उशिरापर्यंत तुमच्याबरोबरच होतो, त्याच्यावर थोडासा तरी मला जर उत्संत मिळाली तर जरूर मी त्या संदर्भामध्ये त्याच्याशी त्या ठिकाणी बोलीन. कारण शेवटी ज्या माझ्या सहकाऱ्यांशी तशा पद्धतीनं बदनामी झाली, आमचे वरिष्ठ नेते जे आहेत जे आम्हाला मार्गदर्शन करतात, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वाटचाल करतो, त्यांच्याशी पण आम्ही ह्याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी करू. पण माझी आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की एखादी राजकीय व्यक्ती काम करत असताना प्रचंड त्याला कष्ट घ्यावे लागतात, योगदान द्यावं लागतं, रात्रंदिवस त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये राहावं लागतं. आणि अशा वेळेस बदनामी झाल्यानंतर त्यांचं आजपर्यंत जेवढं त्यांनी नाव कमवलेलं आहे ते एका झटक्यात सगळं ते पार त्याचं पायउतार पाणउतार होतो. ही गोष्ट सगळ्यांनी गांभीर्याने घेण्याची नितांत गरज आहे. मी फक्त धनंजयला डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही, सर्वांच्याच बाबतीमध्ये पुढारी नाही, सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांच्या बद्दल, सर्वच क्षेत्रातल्या व्यक्तींच्या बद्दल माझं ते मत आहे. आपलंही आंदोलन झालंय काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत, त्याच्यामध्ये तथ्य असेल हो का, कुणाला अटक करायची म्हटलं तर त्याच्यात काही नियम असतात, काही कायदे असतात, त्या संदर्भामध्ये नियम कायदे ह्या सगळ्याचा विचार करून त्याच्याबद्दलचा निर्णय पोलीस त्या ठिकाणी घेतील. फक्त ह्यामध्ये राजकीय सूडबुद्धीनं कुठल्या गोष्टी कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये. पण कुणाचे दोष असतील तर ती कुणी मोठी व्यक्ती असेल आणि कुठल्याही क्षेत्रातली असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे मत माझं. तेच आता सांगतो ना, आता प्रत्येक काय किती खुट्टा हलून मजबूत करून घेतो. थँक्यू दादा. गाडी इकडे, गाडी इकडे, इकडे गाडी, गाडी इकडे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.